ताजा बातम्यां साठी महान करियला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा कुरुंदवड पालिकेला ओडीए प्लस प्लस मानांकन शहराच्या सुंदरतेसाठी केलेल्या कार्याचा गौरव मुख्य अधिकारी स्वच्छ सर्वेक्षण स्वच्छ भारत 2022 या अभियाना अंतर्गत कुरुंदवड पालिकेला ओडीए प्लस प्लस मानांकन मिळाले आहे कोरोना महापुरानंतर पालिका प्रशासन आणि सफाई कर्मचाऱ्यांनी शहराच्या सुंदरतेसाठी केलेल्या कार्याचा गौरव झाल्याची माहिती प्रशासक तथा मुख्य अधिकारी निखिल जाधव हो, यांनी पत्रकार परिषदेत केंद्र शासनाच्या स्वच्छ सर्वेक्षणाच्या पंचवीस अधिकाऱ्यांच्या केंद्रीय समितीने शहरात सर्वे करून केंद्रीय नगर विकास विभागाकडे अहवाल सादर केला होता ओडीएफ व ओडीएफ प्लस प्लसच्या तपासणीत पालिकेने सर्व निकष पूर्ण केल्याने हगंदरी मुक्त शहर म्हणून सर्वोच्च राष्ट्रीय मानांकन प्राप्त झालं आहे माहिती देताना प्रशासक जाधव पुढे म्हणाले शहरात घरोघरी फिरून कचरा उठाव करून ओला सुका कचरा वर्गीकरण करून ओल्या कचऱ्यापासून सेंद्रिय खताची निर्मिती केली कचरा डेपोत घनकचऱ्याचं व्यवस्थापन करून परिसरात वृक्षारोपण करून पर्यावरणाचा समतोल राखला आहे पालिकेने स्वच्छतेबाबत केलेल्या नियोजनाचं समितीनं सर्वेक्षण करत नियोजनाचं कौतुक केलं कुरुंदवाड शहर हे निम शहरी असल्याने सभोवताली असणाऱ्या जनावरांच्या गोट्यातून शेण मिश्रित निघणाऱ्या कचऱ्यावर प्रक्रिया करून सेंद्रिय खताची निर्मिती करण्यासाठी पालिकेतर्फे मार्गदर्शन करून सेंद्रिय शेतीला बळ दिलं आहे यातून स्वच्छ भारत अभियानाबरोबरच सेंद्रिय शेतीचाही उपक्रम सफल झाला पालिका प्रशासन कर्मचारी सफाई कंपनी यांच्या चांगल्या कामाला नागरिकांच्या प्रेरणेने मिळालेल्या प्रोत्साहनामुळे देशात राज्यात पालिकेचं नाव लौकिक झाल्याचं सांगितलं यावेळी पालिका निरीक्षक पूजा पाटील प्रदीप बोर्गे प्राची पाटील नंदकुमार चौधरी अमोल कांबळे किशोर राजपूत अभिजित कांबळे आदी उपस्थित होते महानकरी न्यूजसाठी कुरुंदवाडहून इजाज खान पठाण